भारत सरकारचा निवडणूक आयोग या अंतर्गत कर्जत तहसील विभागातील निवडणूक विभागाचे माननीय श्रीयुत नायब तहसीलदार मोरे साहेब त्यांच्याबरोबर आलेले त्यांच्याच विभागातील श्रीयुत रमजान सय्यद श्रीयुत प्रदीप जत्ती काही केंद्रातून ज्यांना या ठिकाणी नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे त्या केंद्रातून आलेले वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक केंद्र प्रमुख मंचावर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रोडके सर प्राध्यापक कुंभार सर राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शिंदे सर त्याचबरोबरीनं माझे सर्व सहकारी प्राध्यापक विद्यार्थी मित्र बंधू आणि भगिनी आज राष्ट्रीय मतदार दिन आहे आणि योगायोगानं आपल्या महाविद्यालयामध्ये एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया देखील पार पडते आहे म्हणजे हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं मी म्हणेन ज्या तरुणांच्या हातामध्ये भारतीय लोकशाहीचं भवितव्य भारतीय राज्यघटनेनं सुपूर्त केलेलं आहे अशा वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या आणि तिथून पुढे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेणाऱ्या उद्याच्या काळातील भारताचे आधारस्तंभ असलेल्या मतदारांच्या अनुषंगानं 25 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आलेला राष्ट्रीय मतदार दिन आज आपण या ठिकाणी आपल्या महाविद्यालयामध्ये या दोन्ही विभागांच्या वतीनं साजरा करीत आहोत. त्यानिमित्तानं काही गोष्टी सांगण्यापूर्वी आपल्याला एक शपथ सर्वांना घ्यायची आहे आणि ती शपथ आपण सर्वांनी उभं राहून घेणार आहोत. सर्वांनी माझ्या मागे ती शपथ घ्यायची आहे. जागेवर उभं राहायचंय. सर्वांनी आपले हात पुढे करायचे आहेत. हात पुढे करा. सर्वांनी माझ्या माग बोलायचं आहे. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.